सांगली प्रभाग क्रमांक 9 येथील मंगल कॉलनीमध्ये गणपती मंदिराच्या स्लॅबचे उद्घाटन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील आणि जितेश भैया कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. सांगली प्रभाग क्रमांक 9 मधील मंगल कॉलनीमध्ये महापालिकेच्या खुल्या जागेमध्ये गणपती मंदिर सभा मंडपाच्या स्लॅबचे उद्घाटन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील आणि जितेश भैया कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या मंदिराचे काम पूर्ण होण्यासंदर्भात भागातील महिला ज्येष्ठ नागरिक वारंवार मागणी करत होते. त्याच दृष्टिकोनातूनच नगरसेवक संतोष पाटील यांच्या प्रयत्नांतून मंदिराचं काम सुरू आहे. लवकरात लवकर मंदिराचे काम पूर्ण करून लोकार्पण सोहळा करू असे आश्वासन यावेळी संतोष पाटील यांनी दिले. वॉर्ड क्रमांक 9 मधील मंगल कॉलनी परिसरामधील महानगरपालिकेच्या खुल्या जागेमध्ये आज गणपती मंदिर जे जुनं आहे त्या गणपती मंदिराच्या सभागृहाचा स्लॅब आमच्या नेत्या महापौरतीले जयश्री वहिनी आणि जितेश भैया यांच्या हस्ते नारळ फोडून आज त्या स्लॅबचा शुभारंभ करण्यात आला. बऱ्याच दिवसापासून आमच्या या परिसरातील मित्रमंडळींची माता भगिनींची मागणी होती की या ठिकाणी सुसज्ज असं एक मंदिर आणि त्याचा स्लॅब व्हावा, तिथं सभागृह चांगलं व्हावं आणि त्या दृष्टिकोनातून आता हे काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण करून याचा लोकार्पण सोहळा घेतला जाईल.